రాష్ట్రపతి వీరి సైన్ లేకుండానే రాజ్యపాల్ వీరు మహారాష్ట్రలోని రాజ్వట్ ఎత్తివేసిన సంశయాన్ని కాంగ్రెస్ నేతలైన సుశీల్ కుమార్ షిందే వీరు వ్యక్తపరిచారు. राज्यात सध्या सत्ता स्थापनेवरून बराच गदारोळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता पत्रकारांनी या सर्व राजकीय परिस्थितीवर विचारलं असता त्यांनी राष्ट्रपतींच्या सहीशिवाय राजवट उठवण्याचा संशय व्यक्त करत काँग्रेसने कोणताही उशीर केला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. दरम्यान शिंदे काय म्हणाले ते पाहूयात. पण सर ज्या घडामोडी झाल्या म्हणजे एका रात्री ज्या घडामोडी झाल्या तर काय वाटतं. हे तर म्हणजे खरं म्हणजे भारतीय घटनेचं खूनच आहे. ज्या तऱ्हेनं हा शपथविधी झाला ते सही काय घेतात, कॅबिनेटची मीटिंग झाली का नाही हेही अजून माहिती नाही. आज ते सुप्रीम कोर्टामध्ये सांगतील असं अपेक्षा आहे. कुठलंही नियोग करण्याच्या दिवशी इमर्जन्सी नियोग करण्याच्या दिवशी किंवा राष्ट्रपतींची राजवट आदेश उचलण्यासाठी म्हणून कॅबिनेटची जरुरी लागते. ती जर घेतली की नाही माहिती नाही. कारण सकाळी 7 वाजता 7:15 साडे 5 राष्ट्रपतींची सही झाली होती. त्याच्या अगोदर कधीतरी ती सही झाली असणार पण झालीच नाही अशा प्रकारची अफवा सगळी उठते. सत्य सांगतील ते आता भारतीय जनता पार्टीचं. सर काँग्रेसमुळे उशीर झालाय काय सर. काँग्रेसमुळे बिलकुल उशीर झालेला नाही. अहमद पटेलनी स्पष्टपणाने देशाला सांगितलेलं आहे कशा तऱ्हेनं काय भूमिका झाली. सोनिया गांधीनं कधी कॉन्टॅक्ट केला, उद्धव ठाकरेंनी कधी कॉन्टॅक्ट केला, त्याच्यानंतर आमची टीम महाराष्ट्रामध्ये कशी आली आणि त्याचा ज्यावेळेस हे सगळे आले एकत्रित त्यामुळे सगळं लवकरात लवकर. सर आमदार फोडाफोडी चालू आहे आता काय बघूया काय होतं.